नमस्कार मित्रांनो, मी राजकिरण चव्हाण FAQ कॅम्पेन 2.0 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, सृजनशील शिक्षक हे असं यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण पाहत असतो। खास करून शिक्षणात तंत्रज्ञान कसं वापरावं या संदर्भात या यूट्यूब चॅनलवरती सतत वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत असतात। त्यामध्येच आपण नवीन एक कॅम्पेन चालू केली आहे जी आपण सगळ्यांना माहीत आहे, FAQ कॅम्पेन 2.0। याच्यामध्ये शिक्षक मित्रांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो। आजचा जो प्रश्न होता तो प्रश्न म्हणजे फोटोचं बॅकग्राऊंड कशा पद्धतीनं रिमूव्ह करायचं किंवा बदलायचं या संदर्भात। चला तर मग कशा पद्धतीनं हे बॅकग्राऊंड बदलायचं हे आपण बघणार आहोत। इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय हा एक फोटो आहे जो ओरिजिनल फोटो आहे, परंतु या फोटोची या वेगळ्या वेगळ्या चार पद्धतीमध्ये बॅकग्राऊंड मी चेंज केलेलं आहे। इथं बॅकग्राऊंड वेगळं आहे, इथं वेगळं आहे, इथं वेगळं आहे आणि इथं बॅकग्राऊंड काढूनच टाकलेलं आहे। तर हे कसं काय झालं ते आपण बघणार आहोत। चला तर मग यासाठी आपल्याला आपण गुगल क्रोमवरती जाणार आहोत, कारण हे सगळं जे काही करणार आहोत ते आपण ऑनलाईन करणार आहोत। चला तर मग क्रोम ओपन करतोय। इथं ओपन झालेलं आहे, त्यामध्ये मला टाईप करायचं आहे, या ठिकाणी लिहिणार आहे remove.bg। वेबसाईटचं नाव लक्षात घ्या, www.remove.bg ही आपल्याला वेबसाईट ओपन करायची आहे। remove.bg नावाची वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी इथं फ्रीमध्येच बघायला मिळतील। इथं बघा, दिसतंय रिमूव्ह इमेज बॅकग्राऊंड 100% ॲटोमॅटिकली अँड फ्री, म्हणजे इथं कोणत्याही प्रकारे तुम्हाला कष्ट घेण्याची गरज नाही, फक्त तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आणि तुम्हाला जशा पद्धतीनं तुमचं फोटोचं बॅकग्राऊंड ठेवायचं आहे ते तुम्ही इथं घेऊ शकता। आता मी एक नमुन्यासाठी एक फोटो घेतोय, इथं क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर माझ्या कॉम्प्युटरमध्ये भरपूर असे फोटो आहेत। आता उदाहरणार्थ मी यातला एखादा फोटो घेतोय। हे कशासाठी तुम्ही म्हणाल की हे शैक्षणिक दृष्टिकोनातून कसं महत्त्वाचं आहे, कारण कधीकधी आपल्याला शाळेमध्ये मुलांना फोटो काढण्यासाठी आपण सांगतो परंतु ती व्यवस्था नसते, तर आपण आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये सुद्धा आपण या फोटोंचं बॅकग्राऊंड चेंज करू शकतो आणि त्याचा जो आयकार्डचा फोटो आहे आपल्याला तो अशा पद्धती। नमुन्यासाठी मी एक फोटो घेतो आणि तो फोटो मी इथं लावून त्याचं बॅकग्राऊंड चेंज करण्याचा प्रयत्न करतो। आता समजा मी आत्ता जसं मी तुम्हाला दाखवलं हा फोटो आहे, तोच फोटो मी परत एकदा घेतो। ओरिजिनल फोटो आपण इथं अपलोड करतो आहे, अपलोड केल्यानंतर त्याचं बॅकग्राऊंड कसं चेंज होतं ते बघूया आपण। याला स्वतः जास्त कष्ट करण्याची गरज नाही आहे, ते ॲटोमॅटिकली ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला हा फोटो इथे बॅकग्राऊंड त्याचं बदलताना दिसायचं। ही गोष्ट तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सुद्धा करू शकता। मोबाईलमध्ये तुम्ही www.remove.bg नावाची वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो मोबाईलमध्ये सुद्धा चेंज करता येईल। आता बघा, तो फोटो मी इथं घेतला होता, त्याचं बॅकग्राऊंड आता इथं चेंज होताना दिसेल। ओरिजिनल फोटो आहे इथे, दाखवतो तो फोटो तुम्हाला दाखवतो मी, तो फोटो इथे आहे बघा। उदाहरणासाठी मी तो फोटो परत एकदा इथं दाखवतो, तर तो फोटो इथे आहे बघा। हा फोटो आपण एकदा बघूया आणि नेमका कसं बदल झाला तो लक्षात घे। इथं पाठीमागं तुम्हाला बॅकग्राऊंडला दगडाचा हा जो इफेक्ट आहे, म्हणजे हा जो फोटो आहे तो पाठीमागं बॅकग्राऊंडला दगड आहेत हे आपल्याला कट करायचे आहेत। फक्त हा माझा फोटो इथं घ्यायचा आहे, तर कसा घेतला बघा, ॲटोमॅटिक हे सगळं या वेबसाईटवरती अशा पद्धतीनं आपल्याला रिमूव्ह झालेलं दिसलं। तुम्ही इथं त्याला एडिट पण करू शकता, म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड पण चेंज करू शकता। आता बॅकग्राऊंड पूर्ण आपण काढून टाकलेलं आहे, आता बॅकग्राऊंडला तुम्हाला काय काय ऑप्शन्स पाहिजे आहेत इथं काही नमुन्यासाठी तुम्हाला दिलेले आहेत, तर तुम्ही ते घेऊ शकता। उदाहरणार्थ बघा, इतके सारे ऑप्शन्स इथं आहेत बघा। हाच फोटो आहे, बॅकग्राऊंड मात्र प्रत्येक ठिकाणी वेगळं आहे। आता बघा, मी या ठिकाणी याला क्लिक करतोय, बघा आपण जे घेतलं होतं ते बॅकग्राऊंड आलं, फोटो तोच आहे
बॅकग्राऊंड मात्र चेंज होत आहे। तुम्ही यापैकी कोणतंही बॅकग्राऊंड तुम्ही निवडू शकता। उदाहरणार्थ आता मी हे घेतो, बघूया। बघा, तर आपल्याला फोटो तोच राहिला, त्याचं बॅकग्राऊंड मात्र आपण चेंज केलेलं आहे। बॅकग्राऊंडला भरपूर असे प्रकार इथं बघायला मिळाले। याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी बदलायच्या असतील तर त्यासुद्धा बदलू शकता। तुम्हाला यातलं काही गोष्टी कायम ठेवायच्या असतील तर तुम्ही इथून हवं ते असं असं करून, आता उदाहरणार्थ मी इथं हा जो भाग आहे तो मोठा घेतो आणि रिस्टोअरसुद्धा करू शकता। उदाहरणार्थ बघा, हा पाठीमागचा जो भाग आहे आपल्याला पाहिजे तो पाहिजे तितकासुद्धा घेता येऊ शकतो। असं नाही की जो बॅकग्राऊंड ॲटोमॅटिकली आपण इथं वेबसाईटवरती केलेला आहे तोसुद्धा ठेवून त्यातला काही भाग आपण ठेवूनसुद्धाही घेऊ शकतो। परंतु तुम्हाला जसा हवा आहे तसं तुम्ही करू शकता। समजा तुम्हाला वाटलं की नाही, मला मागची गोष्टच पाहिजे, मागची क्रिया, तर तुम्ही इथून अशा पद्धतीने आहे त्या गोष्टीवरतीसुद्धा येऊ शकता। इतकं सोपं आहे या वेबसाईटवरून। त्यानंतर आणखी याच्यात प्रकार करता येतो, मात्र हे सगळं जे आहे ते सगळं फ्रीमध्ये आहे। परंतु तुम्ही इथं जर ते घ्यायला गेलात, बघा, तर इथं तुम्हाला यांचं एक क्रेडिट द्यावं लागतं, तर ते आपल्याला मिळतं। परंतु आपण हे सगळं फ्रीमध्ये घेणार आहोत, याला काही हे करायची आवश्यकता नाही। नमुन्यासाठी हा फोटो घेतला होता मी, हा डाउनलोड करतो आहे। डाउनलोड कसा करायचा, इथं क्लिक करायचं तुमच्या कॉम्प्युटरमध्ये हा फोटो। इथे मी आता नमुन्यासाठी घेतो, इथंच ठेवतो वरती। हा फोटो इथे डाउनलोडला टाकलेला आहे, बघा, या इथं डाउनलोड झालेला आहे। इथं टच करा, तुम्हाला शो इन फोल्डरमध्ये दिसेल हा फोटो इथं आलेला आहे। बघा, त्याचा बॅकग्राऊंड काढलं आहे, त्यामुळे आपल्याला तो अशा पद्धतीने दिसेल, फोटोना दिसणार नाही। फक्त हा जो फोटो आहे बरोबर तसाच तुम्ही घेऊ शकता। समजा मागे जसं आपण बघितलं, एखादा फोटो आपण घेऊया आणि बॅकग्राऊंडला त्याला आपल्या पद्धतीने चेंज करायचं। समजा आता बघा, मी इथं याला नवीन स्लाईड घेतो, या नवीन स्लाईडवरती मला हा फोटो घ्यायचा। आता बघूया कसं घ्यायचं। तर मी आत्ताचा फोटो जो आहे तो मी इथे अपलोड केला, टाकला इथे। बघा, पाहिजे ती इमेज मला इथं आणता आली। याला मला सावलीचा जो इफेक्ट आहे तो पण देता येईल, बघा, शेडमध्ये तुमच्या लक्षात येईल। किंवा ग्लो देता येईल फोटोला, अशा पद्धतीने ग्लो। इथं बघा, निळ्या रंगाचा हा ग्लो दिसतो आहे। हा ग्लो तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्ही बदलू शकता। तुम्हाला जो रंग इथं ठेवायचा तुम्ही ठेवू शकता, जितकं जास्त पाहिजे तुम्ही ते घेऊ शकता आणि याला पाहिजे तसं ड्रॅग करू शकता, थोडं कमी जास्त करू शकता। बघा, याचा कलर तुम्हाला बदलायचा आहे, थोडं फ्रेशनेस आणायचा आहे फोटोवरती, तर तुम्ही इथं करेक्शनमध्ये जाऊन याला या पद्धतीनं तुम्हाला जे हवे ते इफेक्ट इथं देता येतात। बघा, एकदम ब्लॅकमध्ये ठेवायचं तर असं, हाच आपल्याला हाच फोटो आपल्याला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये घ्यायचा असेल तर तो असा पण होईल। बघा, या पद्धतीने बघा, इतके सारे ऑप्शन्स तुम्हाला इथं बघायला मिळतील। बघा, या पद्धतीने हा एक नमुना आहे। तुम्ही मात्र शैक्षणिक दृष्टिकोनातून याला कसं बघणार आहात की एखाद्या मुलाचा फोटो तुम्हाला पाठीमागे बॅकग्राऊंड कसंही आहे आणि त्याचा फोटो तुम्हाला पाहिजे आहे, तर तुम्ही त्याचा कोणता जरी फोटो आणि कसा जरी असला, फोटो चांगला असेल, बॅकग्राऊंड पाठीमागे कसं जरी असलं, तरी आपण ते बदलू शकणार आहोत, ही गोष्ट लक्षात घ्या। ही फक्त मी नमुन्यासाठी दाखवत आहे, इथं कुठेही माझा फोटो तुम्हाला दाखवून जाहिरात करण्याचा कोणताही उद्देश माझा नाही आहे। जे काही आहे ते तुम्हाला समजावं याच्यासाठी मी हे टाकलेलं आहे। तर तुम्ही ह्याच्यातून हा एक प्रकार झाला की ज्या माध्यमातून तुम्ही फ्रीमध्ये तुमच्या फोटोचं बॅकग्राऊंड चेंज करू शकता, या पद्धतीने तुम्ही फोटोचं बॅकग्राऊंड चेंज करू शकता। किंवा इथून सुद्धा आता हा फोटो जो आहे ट्रान्सपरंट आहे, त्याला तुम्ही इथं डिझाईन्समध्ये जाऊन त्याचे जे काही बॅकग्राऊंडला आहे ते तुम्ही बदल करू शकता या पद्धतीने। बघा, किंवा असा किंवा असा पाहिजे तो बॅकग्राऊंड तुम्हाला ठेवता येणार आहे। तुम्हाला जे योग्य वाटतं, जसं योग्य वाटतं तसं तुम्ही ठेवा। ज्या पद्धतीने मी इथं ठेवलेलं आहे अगदी त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा त्याचं बॅकग्राऊंड चेंज करू शकणार आहात। मला वाटतं एखाद्या फोटोचं बॅकग्राऊंड कसं चेंज करावं किंवा ते कसं रिमूव्ह करावं हे लक्षात आलं असेल। इथं मी बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं आहे, मी इथं तीन फोटोमध्ये मात्र या फोटोंचं बॅकग्राऊंड हे चेंज केलेलं आहे, म्हणजे बदललेलं आहे।
तर फोटोंचं बॅकग्राऊंड कसं बदलावं किंवा रिमूव्ह करावं हे या व्हिडिओच्या माध्यमातून कळालं असेल. परत एकदा आवाहन करतो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला याबद्दल काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल तर नक्कीच कमेंट करा आणि या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.